कोकणवासियांच्या प्रवासाचा आणि उत्सवाचा सरकारने बट्ट्याबोळ केला असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. केंद्राची जी रेल्वे कोकणवासियांसाठी तयार होती त्यांना मान्यता सहमती दिली नाही, आयत्या वेळी उशिरा दिली. एसटीच्या बाबतीतही तेच झालं. एसटी उशिरा सोडली तोपर्यंत 90% चाकरमाने गावाला पोहोचले होते, आजही ते पोहोचलेले आहेत. खासगी वाहनांना अवाजवी पैसे देऊन त्यांना जावं लागलंय असं दरेकर म्हणतात. जी रेल्वे केंद्राची कोकणवासियांसाठी तयार होते त्यांना या ठिकाणी मान्यता सहमती दिली नाही, आयत्या वेळेला उशिरा दिली. एसटीच्या बाबतीत तेच झालं. एसटी उशिरा सोडली तोपर्यंत 90% चाकरमानी गावाला पोचले होते, आजही ते पोचलेले आहेत. अवाजवी त्या ठिकाणी खासगी वाहनांना पैसे देऊन जावं लागलं. टोलमाफी माफ केलीत 12 ऑगस्टच्या आज सांगता गावी जा, 13 ऑगस्टला टोलमाफी करता, त्याचबरोबर सांगता चेकिंग करून जा. हे 150 रुपयाची टोलमाफी करणार, 1000-2000 रुपये चेकिंगला लावणार, म्हणजे कुठल्या प्रकारचं नियोजन आणि कुठल्या प्रकारचं समन्वय आहे.